मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. म्हात्रे यांनी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे. संदीप म्हात्रे हे नवी मुंबई येथील कोपरखैरणे विभागातील समाजसेवक असून भाजप आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात. संदीप म्हात्रे यांच्या पत्नी ही माजी नगरसेविका आहेत. म्हटलं होतं त्याने की गेली 60 वर्ष झाली अजून बेळगाव हे महाराष्ट्रामध्ये आणता आलं नाही अशा नेत्यांना की त्या आता अशाच पद्धतीने त्यांच्यावरती प्रहार केला पाहिजे अशा पद्धतीने त्याची पोस्ट होती आणि त्या पोस्टला अनुसरूनच आम्ही असं म्हणतो आहे की उद्धव साहेबांवरती अशी गलिच्छ पोस्ट टाकणार ही व्यक्ती अतिशय निंदनीय व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीला शिक्षा ही झालीच पाहिजे असं माझं मत. एका ट्विटर हँडलवरील एक जी पोस्ट वादग्रस्त पोस्ट आहे ती पोस्ट त्यांनी ज्ञानेश्वर माऊली मंडळ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ती व्हायरल केली आणि त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला तशी तक्रार श्री विजयानंद माने यांनी दिल्यामुळे यांच्यावर संदीप म्हात्रे नावाच्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोपरखैरणेला सेक्शन 153(a)(534) प्रमाणे आणि त्याच्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे. माननीय न्यायालयाने त्यांना 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. जनतेमध्ये आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणे, शत्रुत्व एकमेकांबद्दल वाढीस लागणे, एकोप्याला बाधा आणणे अशा प्रकारचं कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तपासामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी तपास करत आहेत, तपासामध्ये निष्पन्न करत आहेत.